शिवानुभव मंगल कार्यालय येथे सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेश उत्सव मंडळाच्या वतीने कोविड योद्धा पुरस्कार व बेड प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापौर श्री कांचना यन्नम, पालिका आयुक्त पी शिवशंकर व मान्यवरांच्या हस्ते कोविड योद्धा म्हणून डॉक्टर विठ्ठल धडगे, डॉक्टर प्रसाद, नगरसेवक बाबा मिस्त्री, डॉक्टर औदुंबर म्हस्के, अग्निशामक प्रमुख केदार आवटे, डॉक्टर वायचळ, नगर अभियंता संदीप कारंजे आदींचा कोरोना योद्धा पुरस्काराने गौरव करण्यात आले. याप्रसंगी उपायुक्त धनराज पांडे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, सुधीर खरटमल, नगरसेवक संजय कोळी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी महापौर श्री कांचना यन्नम यांनी कोरोनाच्या काळात काम केलेल्या डॉक्टर, नगरसेवक, महानगरपालिका अधिकाऱ्यांना चांगल्या पद्धतीने काम केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. तसेच गणेशोत्सवामध्ये शासनाच्या नियमाप्रमाणे सर्व सोलापूरवासियांनी गणेशोत्सव साजरा करून सहकार्य केल्याबद्दल आभार मानले. दरवर्षी आपण सार्वजनिक ठिकाणी हा सण साजरा करत असतो. या कोरोनाच्या काळात प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम न करता आपल्या मंदिरात आणि घरातच यावर्षी कार्यक्रम आपण केलेला आहे. आणि तसेच आज या ठिकाणी या कोरोनाच्या काळामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये नागरिकांचा सेवा केलेला आहे. त्यांच्या जीवाचा पर्वा न करता त्यांच्यासाठी कोविड योद्धा या ठिकाणी पुरस्कार दिलेला आहे. तसेच महानगरपालिकेसाठी एक बेड या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. एक चांगला काम या मंदिरावरती मंडळाने या ठिकाणी केलेला आहे. आणि मला एक सांगावं वाटतं, एक चांगलं काम करण्यासाठी त्यांना शुभेच्छा देते. कोरोनाचा प्रादुर्भाव अजून कमी झाला नसून नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा असे आवाहन यावेळी महापौरांनी केले. कोरोनाच्या काळात सोलापूर शहरातील विविध संस्था आणि संघटनांनी महापालिकेला मदत केली आहे. मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या वतीने महापालिकेला 19 बेड उपलब्ध करून दिल्याबद्दल पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी आभार मानले. यावेळी मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या वतीने महापालिकेस 19 बेड देण्यात आले. या कार्यक्रमास ट्रस्टी अध्यक्ष नरसिंग मेंगजी, सुनील रसाळे, अंबादास गुत्तीकोंडा, संजय शिंदे, संतोष भिंगारे, रवींद्र अमने, मल्लीनाथ याळगी, सोमनाथ मेंडके, गौरव जक्कापुरे आदी उपस्थित होते.